Hello everyone. In last lecture, we will start first unit, standard distributions. Okay. त्याच्यामध्ये आता पुढचा पॉइंट आपण स्टार्ट करूया क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF और डिस्ट्रीब्युशन फंक्शन DF. ओके डेफिनेशन काय आहे ती फर्स्ट बघून घेऊया. लेट एक्स बी द डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल विथ PMF पी ऑफ एक्स द क्युम्युलेटिव डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स denoted by fx is defined at the probability accumulated up to point x. That is, f of x is equal to p of x is less than or equal to x equal to summation of k is equal to 0 to x p of k. ओके आता ह्यावेळेला आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, एक डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनची, त्यालाच आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ओके आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल फॉर द अबोव एक्झाम्पल. आता एफ ऑफ एक्स, आता अबोव एक्झाम्पल आपल्याला जे काल आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला, जे हे एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे ह्या ठिकाणी, जे आपलं हे हेड आणि टेल वगैरे हे जे एक्झाम्पल होतं ह्याच्यावरती आपण काय केलं होतं की आपण आता ह्याचं PMF आपण फाइंड करतोय. तर ह्या ठिकाणी हा जो आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन होता तो आपण ह्या ठिकाणी ऍज इट इज इथं घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया की कसं कशा वेळेने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. तर ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला एक्स इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, व्हेन युअर एक्स इज इक्वल टू झिरो देन तुम पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल आपल्याला किती मिळालं आहे 1/8. वेन युअर एक्स इज इक्वल टू 1 देन युअर प्रोबॅबिलिटी हाय इज 3/8. वेन 2 देन युअर प्रोबॅबिलिटी इज 3/8 आणि वेन 3 देन युअर प्रोबॅबिलिटी इज 1/8 अँड टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टर्म्स आपल्याला दिलेल्या होत्या, ह्याच्यानुसार आपला एफ ऑफ झिरो आपण फर्स्ट फाइंड करत आहोत वेन युअर एक्स इज इक्वल टू झिरो. त्यावेळेला तुमचा एफ ऑफ झिरो काय येईल तो आपल्याला फाइंड करतोय. वेन युअर एक्स इज इक्वल टू झिरो देन युअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो. पी ऑफ झिरो इज इक्वल टू 1/8. वाय? कारण की त्यावेळेला तुमचा पी ऑफ झिरो काय आहे आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे 1/8. सो दॅट्स वाय 1/8 ह्या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ झिरो मिळालं. वेन युअर एफ ऑफ वेन युअर एक्स इज इक्वल टू 1 त्यावेळेला तुमचा एफ ऑफ 1 काय होणार आहे, पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता युअर वेन युअर एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 त्यावेळेला आपल्याला काय काय मिळणार आहे, ज्यावेळेला 1 less than or equal to 1 ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपण 1 पण घेणार होतो आणि त्यावेळेला तुमचा लेस दॅन 1 किती आहे तर 0 आहे. सो दॅट्स वाय आपण प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस युअर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 ह्या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजेच लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण एखादी इथं ह्या ठिकाणी कंडिशन देतोय एफ ऑफ झिरोच्या वेळेला काहीच आपल्याला चेंजेस करायला नाही, कारण की एफ ऑफ झिरोच्या पेक्षा लेस व्हॅल्यू ही एफ ऑफ झिरोच आहे, राईट ना. एफ ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजेच लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑफ 0 आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे का नाही, त्याच्यामुळे आपण आहे तीच प्रोबॅबिलिटी ह्या ठिकाणी घेतलेली आहे. पण ह्या ठिकाणी आपल्याला एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असेल तर त्यावेळेला आपल्याला दोन प्रोबॅबिलिटी मिळतात, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 अँड नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 गेटिंग 1. ओके इज इक्वल टू आपल्याला किती मिळालंय, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती आहे ऑलरेडी 1/8, राईट, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती आहे 3/8. सो दॅट्स वाय ह्या दोघांची ऍडिशन किती मिळाली ह्या ठिकाणी आपल्याला 4/8 ही आपल्याला काय मिळते प्रोबॅबिलिटी सॉरी एफ ऑफ 1 इज इक्वल टू आपल्याला मिळते 4/8 विच इज इक्वल टू 1/2. ओके नेक्स्ट पुढची टर्म काय आपल्याला फाइंड करायची, व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 2 त्यावेळेला तुमचं एफ ऑफ 2 काय होणार आहे, एफ ऑफ 2 इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. ओके ज्यावेळेला तुमचा प्रोबॅबिलिटी आहे एक्स हा लेस दॅन ऑर इक्वल टू 2 असेल त्यावेळेला तुमचा प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आणि नेक्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हे आपल्याला कन्सिडर करावे लागतात. वेन युअर प्रोबॅबिलिटी ऑफ 0 त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 2 ह्या आपल्याला काय करायचे, पुट करायचे आणि त्यांचे ॲडिशन करून घ्यायचे, जे काही आन्सर येईल ते काय असणार आहे तुमचं एफ ऑफ 2. ओके वेन युअर एक्स इज इक्वल टू 2 सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 7/8. ओके पुढची जी टर्म आहे आपल्याला एफ ऑफ
थ्री फाइंड करायचे व्हेन युअर एक्स इज इक्वल टू थ्री, त्यावेळेला तुमचा प्रॉबिलिटी काय मिळणार आहे, पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू थ्री, त्याच्या त्यावेळेला काय मिळणार आहे, पी ऑफ झिरो, कारण की लेस दॅन ऑर इक्वल टू थ्री सांगितलेले, म्हणजेच तीन पेक्षा लहान असलेले सर्व टर्म्स आणि इक्वल टू सुद्धा, म्हणजेच काय असणार आहे, पी ऑफ झिरो, नंतर पी ऑफ वन प्लस पी ऑफ टू प्लस पी ऑफ थ्री, विच इज इक्वल टू वन अपॉन एट प्लस थ्री अपॉन एट प्लस थ्री अपॉन एट अपॉन प्लस वन अपॉन एट, विच इज इक्वल टू आपल्याला मिळतं एट अपॉन एट, विच इज इक्वल टू वन. ओके, म्हणजेच आपल्याला प्रॉबेबिलिटी जी आहे एफ ऑफ थ्री, एफ ऑफ थ्री आपल्याला किती मिळालेला आहे, इज इक्वल टू आपल्याला मिळतो वन. ओके, तर लक्षात घ्यायचं ह्या ठिकाणी आपली जी कंडिशन आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत. ओके, लेस दॅन वन सांगितलं असतं तर ह्या ठिकाणी आपल्याला ओनली पी ऑफ झिरोच घेतलं असतं, कारण की लेस दॅन वन हा ओनली पी ऑफ झिरोच आहे, पण ह्या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला पी ऑफ झिरो पण घ्यावं लागणार आहे आणि पी ऑफ वन सुद्धा घ्यावं लागणार आहे, कारण की लेस दॅन पण आहे आणि वन ऑर इक्वल टू सुद्धा आहे, राईट. सो दॅट्स वाय ह्या सायन्स वरती व्यवस्थित लक्ष घ्या आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर हे सगळं आपलं हे जे आपण बघितलं ते क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, ओके, ऑर डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपण कसं फाइंड करायचं ते बघितलं. आता खाली आपल्याला दिलेले प्रॉपर्टीज ऑफ सी डी एफ ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलंय बघा, द सी डी एफ ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टीज. फर्स्ट वन काय दिलेली आहे, एफ ऑफ एक्स इज अ नॉन डिक्रीजिंग फंक्शन ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय सांगितलेलं आहे की नॉन डिक्रीजिंग फंक्शन ऑफ एक्स आहे. फॉर मायनस इन्फिनिटी इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन इन्फिनिटी. That is, if A is less than B, then f of A is less than or equal to f of B. Okay? म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, f of x is non-decreasing function. Range काय सांगितले, for the range of minus infinity is less than x is less than infinity. म्हणजेच काय दिलेलं आहे, in minus infinity to infinity ही काय दिलेली आहे, x ची आपल्याला range दिलेली आहे. Okay? त्याच्यासमोर आपण काय म्हणतो, that is, if f of if a is less than b, then f of a is less than or equal to f of b. Okay, this is our first property. Second property sangitle, the cdf p f of x ranges from 0 to 1. ओके, म्हणजेच काय असणार आहे, आपल्याला सेकंड प्रॉपर्टी सांगितलेली आहे की एफ ऑफ एक्स ची रेंज काय दिलेली आहे, झिरो टू वन. या ठिकाणी आपल्याला एक्स ची रेंज काय मिळाली आहे, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, राईट. तर ह्या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ एक्स ची रेंज काय सांगितलेली आहे, झिरो टू वन. तुम्हाला हे पण माहिती असेल प्रोबॅबिलिटीची रेंज काय असते, प्रोबॅबिलिटी सुद्धा ही झिरो टू वनच असते, एकतर झिरो पर्यंत येईल अदरवाईज वन पर्यंत, इन बिटवीन झिरो टू वन ह्या काय म्हणजे समेशन ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज ही काय असते, आपल्याला वन असते, राईट. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो दॅट्स वाय लक्षात घ्या, सी डी एफ द सी डी एफ एफ ऑफ एक्स इज रेंजेस फ्रॉम झिरो टू वन. ओके, थर्ड प्रॉपर्टी सांगितलेली आहे, if x is discrete random variable whose maximum value is a, f of a is equal to p of x is less than or equal to a equal to p of x is equal to a. If c is less than a, then f of c is equal to 0. ओके, तर आपल्याला थर्ड प्रॉपर्टी सांगितलेली आहे, if x is a random discrete variable, जर x हा तुमचा रँडम डिस्क्रीट व्हेरिएबल असेल तर हुज मिनिमम व्हॅल्यू इज a, त्याची मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे, ती a सांगितली आहे, देन f ऑफ a इज इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन ऑर इक्वल टू a, विच इज इक्वल टू p ऑफ x इज इक्वल टू a. इफ c इज लेस दॅन a, देन f ऑफ c इज इक्वल टू 0. ओके, तर ही आपली थर्ड प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी दिली आहे, इफ द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज बी, देन एफ ऑफ बी इज इक्वल टू वन. ओके, फिफ्थ वन सांगितलेली आहे, इफ एक्स इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, देन एफ ऑफ एक्स इज अ स्टेप फंक्शन, इट जम्प्स ॲट एक्स अँड कॉन्स्टंट बिटवीन टू सक्सेसिव्ह व्हॅल्यूज ऑफ एक्स, मोरेवर साईज ऑफ जम्प ॲट एक्स जे इज पी एम एफ ऑफ एफ पी ऑफ एक्स आय ॲज शोन इन द फॉलोइंग ग्राफ.
ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स इज अ रँडम डिस्क्रीट व्हेरिएबल इज अ स्टेप फंक्शन, स्टेप फंक्शन आहे हे आपल्याला ही फिफ्थ वन प्रॉपर्टी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आता खाली आपल्याला जे काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत त्या फॉर्म्युलेजवरती आपल्याला काही क्वेश्चन्स सॉल्व करावे लागणार आहेत. ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला नोटमध्ये काय दिलेलं आहे, पी ऑफ ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी विच इज इक्वल टू p of x is less than or equal to b minus p of x is less than or equal to a, okay, which is equal to f of b minus f of a, okay. तर हा जो आहे जो आपल्या ह्याच्यावरती आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत आपण स्टेप बाय स्टेप आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू, त्यावेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिल्यांदा हे सहा फॉर्म्युलेज आहेत ते फर्स्ट बघून घ्या. पुढचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला पी ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू बी विच इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी मायनस पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए प्लस पी ऑफ ए. ओके जे हे सहा फॉर्म्युलेज दिलेत ह्याच्यावरती आपल्याला पुढचे काही क्वेश्चन सॉल्व करायचे. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू साइड बाय साइड आणि हे फॉर्म्युलेज मेन म्हणजे तुम्हाला पाठ करणं मस्ट आहे. ओके कारण की ह्या फॉर्म्युलेजवरतीच आपल्याला खाली जे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनचे क्वेश्चन दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहेत. ओके आता ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो आपण सॉल्व्ह करून बघूया आणि साइड बाय साइड आपल्या फॉर्म्युलेज कसे युटिलाइज करायचे ते सुद्धा बघून घेऊया. ओके आता खाली क्वेश्चन दिलेला आहे, द फॉलोइंग इज अ क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्स. एक्स दिलेला आहे आपल्याला 1 to 8 व्हॅल्यूज दिले आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेले 0.2, 0.4 up to 1.00. ओके फाइंड पी एम एफ ऑफ एक्स. सेकंड सांगितले पी ऑफ 2 is less than or equal to x less than or equal to 5. Next dilele p of 2 is less than x less than 7. Fourth one sangitlele p of x is greater than 4 and fifth one p of x is greater than or equal to 3. Sixth one dilele p of x is equal to 5 divided by x is less than or equal to 3 and seventh one dilele ahe p of x is less than 5 divided by x is greater than or equal to 2. ओके आता मी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं होतं ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या साइन्स दिलेल्या आहेत लेस दॅन ऑर इक्वल टू असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल इज इक्वल टू असेल किंवा लेस दॅन असेल ग्रेटर दॅन असेल ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये दिलेल्या त्या लक्षात ठेवायला पाहिजेत. कारण की ज्या वेळेला ह्या साईन आहे त्या साईननुसार आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला फॉर्म्युलेज यूज करायचे. ओके फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे पी एम एफ ऑफ एक्स म्हणजेच काय सांगितलंय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ एक्स. आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना स्टेप बाय स्टेप आपण बघूया. आता काय सांगितलेलं आहे सिन्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ के इज इक्वल टू 0 to x पी ऑफ एक्स. ओके आता ह्या ठिकाणी जो आपल्याला फॉर्म्युला दिला आहे त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे एफ ऑफ एक्स इज के प्लस एक्स ऑफ के प्लस 1 इज इक्वल टू एक्स इज समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 to k + 1 पी ऑफ एक्स. सो दॅट्स वाय पी ऑफ के प्लस 1 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस सॉरी एक्स ऑफ के प्लस 1 मायनस एफ ऑफ एक्स के. ओके आता पी एम एफ आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं. The PMF of X is given by आता जो आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे तो गिवन डेटा आपण काय केलेला आहे फर्स्ट एक्स आपण आहे तसा लिहून घेतलाय एफ ऑफ एक्स सुद्धा आपण आहे तसा लिहून घेतोय. आता आपण फाइंड काय करतोय पी ऑफ एक्स फाइंड करतोय. पी ऑफ एक्स फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय फाइंड करायला काय मिळणार आहे तर पी ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला किती मिळालंय व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 1 त्यावेळेला तुमचा एफ ऑफ 1 इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला 0.1. कारण की आपण जो मगाशी क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 1. सो दॅट्स वाय लेस दॅन इक्वल टू जी आपल्याला एफ ऑफ एक्स आहे तोच आपल्याला काय मिळणार आहे ह्या ठिकाणी तुमचा पी ऑफ 1 मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जी टर्म आहे ती पुढची टर्म आपल्याला मिळाली आहे एफ ऑफ सॉरी पी ऑफ 2. पी ऑफ 2 आपल्याला काय मिळतो पी ऑफ 2 इज इक्वल टू एफ ऑफ 2 मायनस एफ ऑफ 1.
एफ ऑफ टू इज इक्वल टू काय मिळालं आहे 0.4 मायनस 0.2 बिकॉज प्रिव्हियस व्हॅल्यू इज 0.2 सो दॅट्स वाय आपल्याला पी ऑफ टू काय मिळालं आहे 0.2. नेक्स्ट पी ऑफ थ्री, पी ऑफ थ्री फाइंड करण्यासाठी पी एफ ऑफ थ्री मायनस एफ ऑफ टू सो ऑन आपल्याला काय करायचंय अप टू पी ऑफ 8 पर्यंत आपल्याला फाइंड करून घ्यायचं. पी ऑफ 8 ची ह्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 0.1. ओके, स्टेप बाय स्टेप लक्षात आलंय कसं करायचंय. लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही पी ऑफ एक्स ह्या पॉईंटचा आपण तुम्ही म्हणजे अजून जरी कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते, कारण की फॉर्म्युलामध्ये जर कन्फ्युज होत असाल तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, जो तुमचा पी ऑफ एक्स असतो तो तुमचा एफ ऑफ एक्स आहे तो इक्वल टू असतो. पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या काय होणार आहेत, तुमचा जो एफ ऑफ एक्स मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू एफ ऑफ एक्स जी काय आहे त्याच्यामधून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. सो दॅट्स वाय 0.4 मायनस 0.2 इज इक्वल टू 0.2. नेक्स्ट 0.45 मायनस 0.4 इज इक्वल टू आपल्याला काय मिळाले 0.05. नेक्स्ट 0.6 मायनस 0.05 इज इक्वल टू 1.5. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला इच व्हॅल्यू अगदी लास्टची पण बघा, 1 - 0.9 इज इक्वल टू किती मिळणार आहे तर 0.1. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला पीएमएस आपल्याला ह्या फाइंड करून घ्यायच्या आहेत. ओके, पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे, क्वेश्चन मध्ये बघा, सेकंड आपल्याला सांगितलेलं आहे पी ऑफ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, पी ऑफ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला पी हा कुठपासून स्टार्ट असणार आहे, तर 2 पासून स्टार्ट असणार आहे आणि एंड आपल्याला कुठपर्यंत राहणार आहे तर 5 पर्यंत. म्हणजेच रेंज आपली काय असणार आहे, पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5. ह्या ज्या सर्व व्हॅल्यू आहेत त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आणि जे काय आन्सर असेल ते काय असणार आहे आपलं, पी ऑफ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, आता जर तुम्ही प्रॉपर्टीच्या नुसार गेलात, मग अशी जे आपण प्रॉपर्टीज बघितल्या आहेत हाच सेम क्वेश्चन, आपण प्रॉपर्टीज नुसार जर फाइंड करायला गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला आन्सर तेच मिळणार आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला काय करणार आहोत आपण बाय प्रॉपर्टी आपण काय करतोय, पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 इज इक्वल टू आपल्याला अगेन किती मिळणार आहे 0.48. ओके, पुढचा जो पॉइंट आहे, सॉरी पुढचा जो क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे, थर्ड वन, पी ऑफ 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 7 आपल्याला हे फाइंड करायचंय. तर त्यावेळेला लेस दॅन 2 सांगितलेले, राईट. आता आपण बाय प्रॉपर्टी जाऊया, आता प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रॉपर्टीनुसार आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय होणार आहे, 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 7. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर ह्या ठिकाणी आपण हा जो फॉर्म्युला आहे फोर्थ पॉईंट, पी ऑफ ए इज लेस दॅन एक्स लेस दॅन बी इज इक्वल टू काय मिळणार आहे, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए मायनस पी ऑफ बी, तोच फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज करतोय थर्ड वन. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला काय मिळालंय, एफ ऑफ बी इज इक्वल टू किती आहे तर 7, राईट ना. ह्या ठिकाणी आपण ए इज इक्वल टू 2 मिळणार आहे आणि बी इज इक्वल टू किती मिळणार आहे, 7 मिळणार आहे. सो दॅट्स वाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए मायनस पी ऑफ बी. ओके, सो दॅट्स वाय ज्या ह्या व्हॅल्यू आहेत त्या आपण ह्या ठिकाणी पुट केल्या आहेत आणि जो काही कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे, ते तुमचं तुमचं ह्याचा आन्सर असणार आहे. ओके, हे आपण बाय प्रॉपर्टी केलेले आहे, कारण की ह्या ठिकाणी आपण प्रॉपर्टी यूज करून हे फाइंड करतोय. आणि इन जनरल जर तुम्ही फाइंड करायला गेलात, म्हणजे जर सपोज तुम्हाला फॉर्म्युला पार्ट नसेल, प्रॉपर्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात राहिलेलं नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जर तुम्ही फाइंड करायला गेलात तर काय होणार आहे, लक्षात घ्या, पी ऑफ इज काय सांगितलेलं आहे, 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 7 सांगितले. म्हणजेच हा तुमचा एक्स आहे तो कुठून असणार आहे, ग्रेटर दॅन सांगितलेले, 2 इज सॉरी एक्स इज यू ग्रेटर दॅन 2 सांगितलेले. ग्रेटर दॅन 2 म्हणजेच काय असणार आहे, 3, 4, 5 अप टू काय सांगितलेलं आहे, एक्स इज लेस दॅन 7 सांगितलेले. सो दॅट्स वाय 7 पेक्षा लहान आणि 2 पेक्षा मोठा असे जे सगळे नंबर्स आहेत त्यांचे आपल्याला ऍडिशन करावे लागणार आहे. सो दॅट्स वाय पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6. ओके, ह्या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट ऑन करून घ्या, कारण की ह्या टेबलमध्ये आपण फाइंड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो काय कॉन्स्टंट असेल तो तुमचा काय असणार आहे, तुमच्या बाय प्रॉपर्टी आणि बाय तुमच्या ह्या मेथडनी जरी तुम्ही फाइंड केलं तरीही आन्सर काय येणार आहे, सेम येणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं होता, की पी ऑफ
एक्स इज ग्रेटर दॅन फोर. आता बाय प्रॉपर्टी जर तुम्ही करायला गेल्यात तर आपली जी प्रॉपर्टी काय आहे, एक्स इज लेस दॅन फोर म्हणजेच काय असणार आहे, पी ऑफ एक्स इज लेस ग्रेटर दॅन ए, ही जी प्रॉपर्टी आपल्याला ती यूज करायची, म्हणजेच काय असणार आहे, विच इज इक्वल टू वन मायनस एफ ए, राईट. सो दॅट्स वाय बाय प्रॉपर्टी वन मायनस एफ ऑफ फोर, राईट. सो दॅट्स वाय एफ ऑफ फोर किती मिळालेलं आहे आपल्याला, 0.6. ओके, माझं जिथे कर्सर आहे तिथे लक्ष द्या. ओके, तर त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी पण काय पुट करतोय, 1 - 0.6 विच इज इक्वल टू 0.4. ओके, बाय प्रॉपर्टी जरी काढायला गेला तरी काय होणार आहे, तुमचा आन्सर तेच येणार आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन फोर सांगितलेले, एक्स इज ग्रेटर दॅन फोर म्हणजेच काय असणार आहे, पी ऑफ फाईव्ह, पी ऑफ सिक्स, पी ऑफ सेव्हन अँड पी ऑफ एट, कारण की एक्स पेक्षा फोर पेक्षा ग्रेटर जे नंबर्स आहेत ते आपल्याला सगळे ह्या ठिकाणी आपल्याला युज करावे लागणार आहेत. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी आपला आन्सर इन जनरलच्या मेथडनी जरी गेला तरी तुमचा आन्सर किती मिळाले, या ठिकाणी 0.4 मिळालेलं आहे. पुढची टर्म आहे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. आता प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, जो तुम्हाला टर्म फाइंड करायला सांगितलाय, फर्स्ट तुम्ही जो हा वरती टेबल दिलेला आहे 1.6 पेज नंबर वरती, तो तुम्ही काय करायचं, तुम्ही त्या ठिकाणी त्याला कम्पेअर करायचंय, कोणती प्रॉपर्टी तिथे ऍप्लिकेबल आहे. ओके, आणि जी प्रॉपर्टी तुमची ऍप्लिकेबल असेल त्या प्रॉपर्टीचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही पुट खाली पुट लिहून घ्या, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही डिरेक्टली व्हॅल्यू पुट केल्यात, आणि जे आन्सर असेल तुम्ही काढलं तरी चालेल. म्हणजे कन्फ्यूज जास्त होऊ नका, ह्या सहा प्रॉपर्टीज वरती ह्याच्या खालचे सगळे क्वेश्चन्स डिपेंड आहेत. ओके, त्यामुळे ह्या सहा प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित पाठ करणं मस्ट आहे. ओके, ऍटलीस्ट काही ना काहीतरी शॉर्टकट युज करा किंवा कसंही करा, पण जे तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज वरून तुम्हाला हे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ओके, तर ह्या प्रॉपर्टीज तुम्ही मस्ट ह्या पार्ट करून घ्या, कारण की ह्याच्यावरती हे 5 मार्काचा क्वेश्चन हा थेअरी एक्झामिनेशनमध्ये मोस्टली हे विचारले जातात, 5-5 मार्काला हे क्वेश्चन्स असतात, 5-6 प्रॉपर्टीजनुसार तुम्हाला क्वेश्चन फाइंड करायला सांगितलेलं असतं. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीजनुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण फाइंड केल्या, त्यानंतर 6-1 आपल्याला जे फाइंड करायला सांगितलेले आहे, ते 6-1 काय सांगितलेलं आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3, राईट. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी टू फाइंड पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3, रिकॉल इट ॲज अ पी ऑफ ए अपॉन बी इज इक्वल टू पी ऑफ ए डिसजंक्शन बी अपॉन पी ऑफ बी. ओके, लेट अस फाइंड सॉरी डिफाइन ए इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 अँड बी इज इक्वल टू एक्स इज ग्रेटर दॅन 3. सो दॅट्स वाय हा जो आपला फॉर्म्युला आहे पी ऑफ ए अपॉन बी इज इक्वल टू पी ऑफ ए डिसजंक्शन बी अपॉन पी ऑफ बी अँड पी ऑफ ए डिसजंक्शन बी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 5, हा जो संपूर्ण पार्ट आहे तो आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे, p of x is equal to 5 upon x is equal to greater than or equal to 3 is equal to काय मिळालं आहे, जो आपला फॉर्म्युला जो आपल्याला फाइंड करायचा p of x is equal to 5 upon p of x is greater than or equal to 3. ओके, व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 5, एक्स इज इक्वल टू 5 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0.08. ओके, कारण की इकडे इथे बघा, एक्स व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 5 त्यावेळेला तुमची पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0.08. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी ती व्हॅल्यू डिरेक्टली पुट करून घेतली. त्याच्यानंतर पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3 आपल्याला किती मिळणार आहे, ह्या ठिकाणी बघा, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 3 मिळाली किती आहे, 0.6. कर्सर कडे लक्ष द्या. त्याच्यानंतर ह्यांचे आपल्याला डिव्हिजन केल्यानंतर काय आन्सर मिळालंय, 0.1333. ओके, तर हे आपल्याला ह्याच्यानुसार आपल्याला हे फाइंड करून घेतलेले. पुढची टर्म सुद्धा आपल्याला काय सांगितले, पी ऑफ एक्स इज लेस दॅन 5 डिवाइडेड बाय एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. सो दॅट्स वाय पी ऑफ एक्स इज लेस दॅन 5 कॉमा एक्स इज ग्रेटर दॅन 2 डिवाइडेड बाय पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2 विच इज इक्वल टू पी ऑफ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन 5. ओके, कारण की इथेच बघा, एक्स हा काय सांगितलेला आहे, ह्या ठिकाणी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 सांगितलेलं आहे, आणि लेस दॅन काय सांगितलेलं आहे, 5. म्हणजेच आपली रेंज काय होऊन जाणार आहे, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन 5 डिवायडेड बाय जी जो डिनॉमिनेटर आहे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, हा आपण आहे तसं ऍज इट इज ह्या ठिकाणी घेतलेला आहे.
या ठिकाणी रेंज आपल्याला काय दिलेली आहे, 2 to 5 दिलेली आहे. आता हा पार्ट पुन्हा आपल्याला काय करायचा आहे, वरती जे प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज सोबत तुम्ही कम्पेअर करा. ते कम्पेअर केल्यानंतर या ठिकाणी थर्ड वन जी आपली ही प्रॉपर्टी आहे, पी ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन बी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए मायनस पी ऑफ बी प्लस पी ऑफ ए, हा आपल्याला फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. ओके, तर ह्या ठिकाणी आपण तो फॉर्म्युला ऍज इट इज लिहून घेतला, डिवायडेड बाय एक पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन टू विच इज इक्वल टू वन अपॉन सॉरी 1 मायनस एफ ऑफ टू प्लस पी ऑफ टू. हे कुठून आलं, तर हे आपलं वगाच्या प्रॉपर्टीज मधूनच. ओके, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना प्रॉपर्टीज ह्या कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके, दॅट्स वाय प्रॉपर्टीज व्यवस्थित पाठ करा. पुढे हे ह्यांचा आन्सर आपल्याला काय ठिकाणी ह्या ठिकाणी मिळाले, 0.4 डिवायडेड बाय 0.8 विच इज इक्वल टू 0.5. ओके, तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा पॉईंट कळालेला आहे का की आपले जे हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन्स आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे. कळालं असेल तर मला आता जरा रिप्लाय द्या, अर्विना आणि पौर्णिमा पटकन रिप्लाय अनम्यूट करा आणि मला रिप्लाय द्या. समजलं मॅडम, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. ओके ओके, त्याच्यानंतर पुढचा आपण पॉइंट एक जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे तो घेऊया, कारण की टाइम संपत आलेला आहे. ओके, आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, एक्सपेक्टेशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल आपल्याला हा टॉपिक आपण इथे सुरू करतोय. मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन, आता डेफिनेशन काय आहे बघा, लेट एक्स बी अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल विथ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन एक्स आय कॉमा पी ऑफ आय, देन द एक्सपेक्टेड व्हॅल्यूज ऑफ एक्स इज डिनोटेड बाय ई एक्स is defined as ex is equal to summation of k is equal to 1 to n x of k p of k is equal to x1 plus sorry into p of x1 plus x2 into p of x2 up to xn into p of xn. आता इथं खाली आपल्याला त्याचं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट दिलेलं आहे. द मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन ऑफ आर वी प्रोव्हाइड्स रॅन्डम व्हेरिएबल प्रोव्हाइड्स अ रिप्रेझेंटेटिव्ह फिगर ऑफ द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ई ऑफ एक्स इज अ अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स. सपोज एक्स हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ॲज एक्स इज इक्वल टू एक्स वन एक्स टू अप टू एक्स एन अँड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ वन एफ टू अप टू एफ के एफ एन. तर त्यावेळेला आपल्याला काय डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे आपल्याला ह्या टाईपमध्ये दिलेले. ओके, हा जो पार्ट आहे तो रिमेनिंग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. कुणाला काही प्रॉब्लेम आलेले असतील तर मला उद्या किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये आता सांगून टाका. ओके, ठीक आहे.